नमस्कार मित्रांनो, टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेपाल वालदेव प्रत्येकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, कोरोनामुळे इयत्ता 10वीचा भूगोलचा पेपर हा पुढे ढकलण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा इयत्ता 10वीचा भूगोलचा पेपर हा रद्द होणार आहे का, की या विषयाचे सरसकट गुण देऊन निकाल लावणार आहेत, की बेस्ट ऑफ 5 प्रमाणे निकाल लावणार आहेत, किंवा हा विषय वगळून निकाल जाहीर करणार आहेत? मित्रांनो, असे अनेक प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या मनात निर्माण होत आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या सहाय्याने मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देण्याचा थोडा बहुत प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया. माझ्या टेक्नो शिक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूलाच दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडलास कृपया लाईक करायला विसरू नका. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात 12वीच्या परीक्षा सुटली, मात्र 10वीच्या परीक्षेचा केवळ 40 लेखी गुणांचा एकच पेपर राहिलेला आहे. हा पेपर न घेता सरसकट गुण द्या असा सूर आता शिक्षक वर्गातून सुरू झाला आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून पुन्हा शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचे 20 गुण दिले जाणार आहेत व तशी प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. शालांत परीक्षा सुरू होऊन विद्यार्थ्यांच्या मुख्य विषयांचे जवळजवळ सर्व पेपर पूर्ण झाले आहेत. केवळ भूगोल, अर्थशास्त्र या विषयाची परीक्षा होणे बाकी आहे. दहिसर येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुदाम कुंभार म्हणाले की शालांत परीक्षा मंडळाने बेस्ट ऑफ 5 या निकषाचा आधार घेत विद्यार्थ्यांना ज्या विषयात सर्वात कमी गुण प्राप्त झाले आहेत तो विषय एकूण गुणांच्या टक्केवारीत न धरता त्याच्या उत्कृष्ट 5 विषयांचा विचार करून निकाल जाहीर केला जातो. यावर्षी कोरोना व्हायरसच्या विषाणूचे संकट विचारात घेता इतिहास राज्यशास्त्र या विषयात विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले गुण व त्या सरासरीनुसार विद्यार्थ्यांना भूगोल अर्थशास्त्र या विषयात गुण देण्यात यावेत, किंवा भूगोल अर्थशास्त्र विषयाची पुन्हा परीक्षा घेण्यापेक्षा व संपूर्ण यंत्रणा एक दिवसासाठी राबवण्यापेक्षा भूगोल अर्थशास्त्र विषयाची परीक्षा न घेतलेली बरी. संतोष मुसडे म्हणाले की 10वीची भूगोल विषयाची परीक्षा रद्द करून सदर विषयात सरासरी गुण देणे संयुक्तिक होईल, कारण आजच्या घडीला कोरोनाच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रथम 10वीच्या मुलांच्या तब्येतीची काळजी घेणे हे एक शिक्षक म्हणून कर्तव्य आहे. दुसरे म्हणजे सामाजिक शास्त्रातील 2 पेपरपैकी एक असलेला इतिहास अर्थशास्त्र पेपर झालाच आहे. त्याचे सरासरी गुण भूगोलला देऊन मुलांना परीक्षामुक्त करावे हे तरी आताच्या घडीला चांगले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी सदस्य शिक्षक उदय नरे म्हणाले की बेस्ट ऑफ 5 तर आहेच, इतिहास व भूगोल एकत्रित 100 गुणांचा पेपर आहे. एक पेपर झालेला आहे, फक्त भूगोल 40 गुणांचा पेपर आहे. परीक्षा म्हणजे जीवनाची परीक्षा नव्हे, केलेल्या ज्ञानाचे मूल्यमापन आहे. व्यवहारात यशस्वी होण्यासाठी या गुणांची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे, 9वीपर्यंत विषय ज्ञान आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेला पेपर रद्द केल्याने 10वीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्या प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अपवादात्मक केस म्हणून अभ्यासक व शिक्षण तज्ञांच्या विचाराने 10वीच्या भूगोल विषयाची परीक्षा रद्द केल्यास उत्तम असे माझे मत आहे, असे शिक्षक उदय नरे म्हणाले आहेत. शिक्षण विकास मंचावर कार्यरत शिक्षक संजय पाटील म्हणाले की भूगोल परीक्षा रद्द करून सर्व विषयात मिळणारे सरासरी गुण भूगोल विषयात दिले जातील अशी घोषणा शासनाने करायला हवी. एका विषयाची तो पण सामाजिक शास्त्र विषयाचा अर्धा भाग 40 गुणांचा विषय त्यासाठी थांबून राहण्याची आवश्यकता नाही. इतर विषयांचे निकाल लागायला त्यामुळे उशीरही होणार नाही. देशावर हे कोरोनाचे संकट खूप मोठे आहे. 10वीचा निकाल देणे व 11वी परीक्षा प्रवेश सुरू करणे शक्य होईल. पेपर रद्द करून गुण देण्याचा दुसरा पर्याय इतिहास विषयाचे गुण भूगोल विषयाला देणे हा दुसरा पर्याय होऊ शकतो, याचाही राज्य मंडळाने विचार करावा. विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण, ग्रुप पासिंग, ग्रेस मार्क, ऑटोमॅटिक कंडोनेशन इत्यादी सुविधा आहेतच. एक दिवसाच्या परीक्षेच्या आयोजनासाठी शालांत परीक्षा मंडळ, परिरक्षण केंद्र ते शाळा स्तरावर होणारा अतिरिक्त खर्च, मनुष्यबळ, पालक विद्यार्थ्यांचा, शालेय प्रशासनाचा आणि सर्वात महत्वाचे कोरोना विषाणूंच्या सध्या परिस्थितीचा विचार करता भूगोल अर्थशास्त्र विषयाची परीक्षा टाळावी. आतापर्यंत 550 गुणांची परीक्षा झालेली असून यावर्षी बेस्ट ऑफ 5 ऐवजी इतिहास राज्यशास्त्र हा विषय वगळून इतर सर्व विषयांच्या प्राप्त गुणांचा विचार करून निकाल घोषित करावा. शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे गुण नव्हते, ते पुन्हा शैक्षणिक वर्ष 19-20 मध्ये अंमलात आणले. जर या नियमामध्ये बदल होतो तर यावर्षी फक्त 5 विषयांच्या परीक्षांचा विचार करून निकाल जाहीर करणे शक्य असल्याचे प्राध्यापक सुदाम कुंभार म्हणाले आहे. तर मित्रांनो, यावर्षी इयत्ता 10वीचा शेवटचा पेपर हा रद्द होण्याची दाट शक्यता आहे व त्यानुसार सरासरी गुण देऊन त्यांचा निकाल घोषित करणार अशी सुद्धा वाटत आहे. तर मित्रांनो,
अशा प्रकारची ही माहिती आहे. मित्रांनो, माहिती आवडल्यास कृपया लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीकरिता माझा टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.